पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. पुणे शहर म्हणजे विद्येचं माहेरघर, पुणे शहर म्हणजे आय टी हब, जिथं खूप जास्ती प्रमाणात संख्येमध्ये विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. 17 सप्टेंबरच्या रात्री जवळपास 9:30 वाजता कोंडवा परिसरात एका रेसिडेन्शियल सोसायटीमध्ये एका 19 वर्षाच्या मुलीनी, जे की इंजिनिअरिंगचा अभ्यास करत आहे, तिने काही फ्रूट्स एका साईटवरनं ऑर्डर केल्या आणि जो फूड डिलिव्हरी पार्टनर आहे तो 9:30 दरम्यान तिच्या फ्लॅटसमोर आला. त्यांनी तिचं जे पार्सल आहे ते तिला दिलं, पण सोबतच असं म्हटलं की तिला तहान लागलेली आहे. माणुसकीच्या दृष्टीने या 19 वर्षाच्या मुलीनी त्याला पाणी आणून दिलं आणि गप्पा करता करता त्या व्यक्तीनी, म्हणजे जो फूड डिलिव्हरी पार्टनर आहे, त्यांनी त्या मुलीकडनं काही माहिती काढून घेतली की ती घरी कशी एकटीच आहे आणि तिच्या ज्या दोन मैत्रिणी, ज्या सहयोगी तिच्यासोबत त्या फ्लॅटमध्ये राहतात, त्या कुठे काही कामांनी त्यांच्या परिवाराकडे राहायला गेलेल्या आहेत. असं समजताच किंवा अंदाज जेव्हा त्या फूड डिलिव्हरी पार्टनरला आला, त्यांनी परत एकदा त्या 19 वर्षाच्या मुलीकडे, म्हणजे पीडितीकडे पाणी मागितलं. जेव्हा दुसऱ्यांदा ती ग्लास घेऊन पाणी द्यायला त्या गृहस्थाकडे, म्हणजे सध्या जो आरोपी आहे त्याच्याकडे आली, तिने पाणी दिलं, त्यावेळेस पाणी पिल्यानंतर त्या आरोपींनी या पीडितेचा हात ओढला आणि तिचा विनयभंग केला. तिथून त्यानंतर जाता जाता त्यांनी असंसुद्धा सांगितलं की तुला जर काही या परिसरात, म्हणजे कोंडवा परिसरात काही मदत लागली तर मला तू नक्की हाक दे. जाता जाता त्यांनी त्या मुलीच्या व्हॉट्सॲपवरती 3 मेसेजेससुद्धा पाठवले, पण काही वेळानंतर त्यांनी ते मेसेजेस डिलीट केले. याच्यामध्ये एक मुलगी आहे, तिने झोमॅटो ॲपवरून एक फूड डिलिव्हरी मागवली होती. फूड डिलिव्हरी मागवल्यानंतर तो डिलिव्हरी बॉय आहे, त्याने घरी पोचल्यानंतर त्या मुलीकडे पाणी मागण्याचा बहाणा करून त्या मुलीचा विनयभंग केलेला आहे, त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. अरेस्ट झालेले, गुन्ह्याचा तपास चालू आहे. आता जी FIR लिहिण्यात आलेली आहे त्याच्यानुसार ही जी पीडित मुलगी आहे तिचा आरोप आहे की तिच्यासोबत जो विनयभंग या व्यक्तीने केला, ज्याचं वय जवळपास 42 दरम्यान असं सांगितलं जाते, त्या व्यक्तीला कोंडवा पोलिसांनी ताबडतोब त्याच्यावरती कारवाई करत त्याला अटकसुद्धा केली. विनयभंग 354 हा जो मामला आहे त्यामध्ये त्याला बेलसुद्धा झालेली आहे, पण पुढचा तपास पोलीस करत आहे असं इथं कोंडवा पोलीस स्टेशनला समजते. कॅमेरॉन गोपाल हरणेसह पंकज खेळकर, पुणे, मुंबई तक.